वैशाली मेजवानीमध्ये आज आपण वालाचं बिरडं आणि शेवग्याच्या शेंगांची ही मस्त चमचमीत रस्सा भाजी गावरान पद्धतीने कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तर अगदी अशी चमचमीत अतिशय रुचकर वालाच्या बिरड्याची आणि शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आता ही वालाची भाजी तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे मी वालाचं बिरडं 200 ग्रॅम इतकं काढून घेतलेलं आहे. आणि वालाचं बिरडं काढून घेतल्यानंतर ते पाण्यात घालून ठेवायचं म्हणजे ते काळपट पडत नाही. त्यासोबतच इथे मी एक शेवग्याची शेंग या पद्धतीने कापून घेतलेली आहे. सोबतच एक मध्यम आकाराचा बटाटा देखील सोलून चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी सुरुवातीला फोडणीसाठी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कडीपत्त्याची पाने घ्यायची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं, पाव वाटी इथे तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घेऊ शकता. आणि परत इथे एक मध्यम आकाराचा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे. सोबतच एक टोमॅटो देखील घेतलेला आहे. त्यानंतर अगदी शेवटला आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे. तर सगळ्या गोष्टी आपण इथे धुवून आणि चिरून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे. तर कढईमध्ये आपण 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये खोबरं कांदा हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे आपण फक्त एका भाजीसाठी वाटण तयार करत असल्यामुळे खोबरं आणि कांदा खूप कमी क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात घेतला असल्यामुळे आपण तो एकसाथच परतून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे कांदा आणि खोबरं आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता इतपत हे कांदा आणि खोबरं परतून घेतलं की यामध्येच आपण 1 चमचा धणे आणि 1 छोटा चमचा बडीशेप घालून घ्यायची. सोबतच आपण जे लसूण आणि आलं बाजूला काढून ठेवलं होतं ते देखील यामध्येच घालून घेऊन एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील या वाटणामध्ये आपल्याला या प्रकारेच परतून घ्यायचा आहे, म्हणजे टोमॅटो अगदी मऊसर तयार होतो. आता हा मसाला आपण इतपत खरपूस असा भाजून घेतल्यानंतर एका ताटात काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून फार कमी पाण्याचा वापर करून अगदी बारीक वाटून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला झटपट भाजी फोडणीला घालायची आहे. तर 2 मोठे चमचे इथे तेल मी कढईत गरम करून घेतलेलं आहे. यामध्येच 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालून कांदा मऊसर होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये मंद ते मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे. आता कांदा थोडासा मऊसर झाला की यामध्येच कढीपत्त्याची पाने घालायची, 1 चिमूटभर हिंग घालायचा आहे. आता हिंग घातल्यामुळे भाजीचा उग्र वास कमी होतो, भाजी उग्र लागत नाही. त्यासोबतच यामध्ये 1/2 चमचा आपण आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण या कांद्यासोबत ती परतून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण जे वाटण मिक्सरमधून वाटून घेतलं होतं ते यावर घालायचं. आता वाटण घालून आपल्याला याला तेल सुटेपर्यंत 1 ते 2 मिनिटं मोठ्या आचेवर परतून घ्यायचं आहे. इतपत मसाला छान असा परतून घेतला की यामध्येच 1/2 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळे जिन्नस आपल्याला परत 1 मिनिटभर या तेलामध्ये किंवा या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून या मसाल्यांचा फ्लेवर या तर्रीमध्ये किंवा या भाजीमध्ये छान उतरला जातो. आता इतपत हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण जी भाजी स्वच्छ धुवून चिरून ठेवली होती ती यावर घालून घ्यायची. ही भाजी आपल्याला मसाल्यांसोबत 1 मिनिटभर मोठ्या आचेवर परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे भाजी मसाल्यांसोबत पाणी न घालता सुरुवातीला परतून घेतली की भाजी अतिशय चविष्ट तयार होते आणि मसाल्यांचा फ्लेवर या भाजीमध्ये अगदी छान उतरला जातो. त्यामुळे सुरुवातीला आपण 1 मिनिटभर मोठ्या आचेवर परतून घेतल्यानंतर भाजी शिजवण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. जर तुम्ही थंड पाणी घातलं तर भाजी लवकर शिजली जात नाही, सोबतच वालाचे दाणे वातट होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरम पाणी घालून आपल्याला यावर ताट ठेवायचं आहे आणि ताटावर देखील आपल्याला 1 ग्लासभर पाणी ठेवून द्यायचं आहे. आता मध्यम आचेवर आपल्याला ही भाजी 1 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे भाजी शिजवून घेतली की ती वरच्या ताटावरच्या पाण्याच्या वाफेमुळे अगदी मस्त पटकन शिजली जाते आणि सोबतच खाली करपली देखील जात नाही. तर तुम्ही 1-15 मिनिटांनंतर बघू शकता छान असा बटाटा आणि वाल शिजलेले आहेत, सोबतच शेंगा देखील छान शिजल्या जातात. त्यामुळे अशा पद्धतीने भाजी केली की ती झटपट तयार होते आणि अगदीच चविष्ट तयार होते. अगदी शेवटला यामध्ये आपण चवीसाठी 1/2 चमचा गुळ पावडर घालून घेतलेली आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. मिनिटभर परत आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची आहे. इथे आपली मस्त चमचमीत वालाची रस्सा भाजी तयार झालेली आहे.
आता जर तुम्हाला या भाजीमध्ये टोमॅटो घालायचा नसेल तर तुम्ही कोकम देखील यामध्ये घालू शकता. तर एक टोमॅटो घालण्याऐवजी तुम्ही दोन कोकम यामध्ये घालून घेऊ शकता आणि भाजी तयार करू शकता. अशा पद्धतीने चमचमीत अतिशय रुचकर भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी ही वालाची आणि शेवग्याच्या शेंगांची गावरान पद्धतीची भाजी आपण आज तयार करून घेतलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.